नागपुर के बाठोड़ा थाना क्षेत्र से एक दिल दहला देने वाला मामला सामने आया है। दिगोरी इलाके के समानता नगर में 55 वर्षीय पंडरी हत्तीमारी ने अपने बेटे मोहित की हत्या कर दी। हत्या का कारण बताया जा रहा है कि शराब के पैसे को लेकर विवाद हुआ था। आरोपी पिता ने बेटे के सिर पर लकड़ी के डंडे से हमला किया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। ये घटना 17 अक्टूबर की रात करीब 8 बजे की है, जब पंडरी हत्तीमारी ने अपने बेटे मोहित की बेरहमी से हत्या कर दी। लेकिन मामला यही खत्म नहीं हुआ। इस क्रूर हत्या के बाद आरोपी पंडरी हत्तीमारी ने अपने बड़े बेटे तुषार की मदद से सबूत मिटाने की साजिश रची। दोनों ने मिलकर खून के धब्बों को धो डाला और शव को रात भर घर में छुपा कर रखा। हत्या के अगले दिन आरोपियों ने मृतक मोहित का शव दिघोरी के दहन घाट पर जलाकर अंतिम संस्कार कर दिया। साथ ही खून लगे कपड़े और बेडशीट भी जलाकर सबूत नष्ट करने की कोशिश की। यह पूरा मामला तब सामने आया जब पुलिस उप निरीक्षक सागर गायकवाड़ ने अपनी रिपोर्ट दर्ज की। पुलिस ने दोनों आरोपियों पंडरी हत्तीमारी और उसके बड़े बेटे तुषार को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू कर दी है। फिलहाल पुलिस ने आरोपियों पर हत्या और सबूत मिटाने का मामला दर्ज कर लिया है और विस्तृत जांच जारी है। काल संध्याकाळी आम्हाला माहिती मिळाली की दिघोरी दहन घाट येथे एका व्यक्तीचं प्रेत जळालेलं आहे आणि घातपाताचा संशय आहे। यामुळं आम्ही वापुनी साहेब यांच्यासह सदर दिघोरी दहन घाट येथे गेलो असता तिथं एका व्यक्तीची प्रेत हे जळालेली होती। त्यामुळे तेथील जमलेल्या लोकांना विचारपूस केली असता तेथील एक व्यक्ती वयोवृद्ध व्यक्ती नामे पंढरी हत्तीमारे यांनी सांगितले की सदर जो प्रेत जळालेला आहे ते त्यांच्या मुलाचं आहे आणि त्यांनी सांगितलं की दिनांक 17/10/24 रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान त्यांचा मुलगा जो मयत आहे मोहित हत्तीमारे हा दारू पिण्याच्या सवयीचा होता। तसेच तो त्यांना नेहमीच दारू पिऊन असा त्रास द्यायचा, त्यामुळे दिनांक 17/10/24 रोजी रात्री 8 वाजता तो दारू पिऊन आला आणि दारू पिण्याच्या पैसे मागण्याच्या कारणावरनं त्यांचं झगडा भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी जे की पंढरी हत्तीमारे यांनी जवळच असलेला लाकडी दांडा त्याच्या डोक्यावर 3-4 वार केले, त्याच्यामुळे तो खाली पडला आणि त्यानंतर तो काही वेळानंतर मयत झाला। आणि मयत झाल्यानंतर पंढरी हत्तीमारे यांचा मोठा मुलगा ज्याचं नाव तुषार हत्तीमारे आहे त्यांनी दोघांनी त्याच्या मुलांचा बॉडी आपल्या घरातील आतल्या खोलीमध्ये रात्रभर ठेवली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी नातेवाईकांना सकाळी फोन करून सांगितलं की हा दारू पिऊन मेलेला आहे। त्यामुळे त्याचा त्यांनी अंत्यविधी दिघोरी दहन घाट येथे केला। एकंदरीत अशी घटना आहे। पंडरी हत्तीमारे हे मेन आरोपी यांनी सांगितले की त्यांचा मुलगा यांनी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, त्यामुळे आपण पंडरी हत्तीमारे आणि त्यांचा मोठा मुलगा नामे तुषार हत्तीमारे यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता सध्या कोर्टमध्ये त्यांना आपण विचारासाठी नेत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।